विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हाऊ टू लर्न, हाऊ टू स्टडी, अभ्यास कसा करावा हे जाणून घेणार आहोत. अर्थात हे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे की आपण आपला अभ्यास, कोणत्या विषयाचा अभ्यास कसा करावा. कारण आपण अभ्यासाची पद्धत सर्व विषयांसाठी सारखीच ठेवत असतो. त्याऐवजी विषय कोणता आहे, तो विषय कशा प्रकारे अभ्यास केला तर चांगला अभ्यास होऊ शकतो, याविषयी मी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहे. मी डॉक्टर विजय पाटील, असिस्टंट प्रोफेसर, आयुर्वेद कॉलेज रिसोड वाशिम, त्याचप्रमाणे फाउंडर ऑफ किडजी प्री स्कूल अँड पोदार करिक्युलम चोपडा जळगाव. तर सगळ्यात पहिले येतं अंडरस्टँडिंग कन्सेप्ट. बघा, अभ्यासाचे चार ग्रुप्समध्ये, चार भागांमध्ये आपण चार प्रकारच्या विषयांमध्ये त्याला डिवाइड करू शकतो. त्याच्यात काही विषय जे आहेत ते समजून घेऊन मग त्या ठिकाणी करायचे असतात. त्याच्यातला कन्सेप्ट समजून घ्यायचा असतो आणि तो कन्सेप्ट समजून घेतला तर आपल्याला तो विषय सोपा जातो. त्या प्रकारात काही विषय येतात. तर काही विषय जे आहे मेमोरायझेशन, त्या ठिकाणी मेमोराइज करून ते त्या ठिकाणी लक्षात ठेवून ते विषय जे आहे ते आपल्याला करावे लागतात. तर काही विषय जे आहेत लँग्वेज सारखे, लँग्वेजेस जे आहेत, भाषा जे आहेत, त्यांचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तर काही ऍप्लिकेशन बेस जे नॉलेज असतं, ऍप्लिकेशन बेस जे सब्जेक्ट्स असतात, ते आपल्याला समजून घेऊन त्या ठिकाणी अप्लाय करून त्या ठिकाणी समजून घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो अंडरस्टँडिंग कन्सेप्ट, ज्याच्यामध्ये फिजिक्स, इकॉनॉमिक्स यासारखे सब्जेक्ट्स येतात, की जे आपल्याला पहिले त्याच्यातला कन्सेप्ट समजून घ्यायचा असतो आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी ते करायचं असतं. ह्या विषयांसाठी डीप अंडरस्टँडिंग इज इम्पॉर्टंट, म्हणजे तुम्हाला तो व्यवस्थित समजलेला असणं फार आवश्यक असतं. आणि ते समजण्यासाठी तीन स्टेप्स महत्त्वाचे आहेत, रीड वाचन करणं, राईट लिहून काढणं, जे आपण वाचन केलेलं आहे ते आपल्या शब्दांमध्ये लिहून काढणं, आणि ते एक्सप्लेन करणं. अगदी आरशासमोर सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करू शकतात किंवा तुमच्या मित्रांसमोर सुद्धा. तर पहिले सगळ्यात आधी तो सब्जेक्ट वाचून घेणं, जे काही आपल्याला समजलेलं असेल वाचनातनं आणि आपल्या नॉलेजमधून ते लिहून काढणं आपल्या शब्दांमध्ये आणि मग ते एक्सप्लेन करणं. या तीन पद्धतींनी आपण हे सब्जेक्ट जे आहेत ते अभ्यास करू शकतो. त्यानंतर येतं मेमरायझेशन. मेमरायझेशन याच्यामध्ये एखादी गोष्ट मेमराइज करणं, लक्षात ठेवणं, पाठांतर करणं, यामध्ये बायोलॉजी, मेडिसिन्स वगैरे सारखे सब्जेक्ट्स येतात, की जे त्या ठिकाणी आपल्याला पाठांतर करून लक्षात ठेवायचे असतात. पण पाठांतर करण्यासाठी ते सब्जेक्ट जे आहेत ते आपल्याला आपल्या पाचही सेन्स ऑर्गन्सद्वारे समजलेलं असणं जास्त आवश्यक. आपण जनरली काही गोष्टी बघून आणि काही गोष्टी ऐकून शिकत असतो, पण यासोबतच आपण काही गोष्टी फील करून, काही गोष्टी टेस्ट घेऊन, तर काही स्मेलने सुद्धा समजून घेऊ शकतो. तर या पद्धतीने जर आपण पाचही आपल्या सेन्स ऑर्गन्सचा उपयोग करून जर ते समजून घेतलं तर आपलं ते कायमसाठी लक्षात राहतं. त्यानंतर येतं लँग्वेजेस, तिसरा पार्ट आहे लँग्वेजेस, ज्याच्यामध्ये कोणतीही लँग्वेज, तुम्हाला जगातली कोणतीही लँग्वेज शिकता येते आणि त्याच्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. अगदी इंग्लिश असो, स्पॅनिश असो, संस्कृत असो किंवा कोणतीही लँग्वेज असो, ती शिकण्यासाठी चार स्टेप्स महत्त्वाचे आहेत. पहिलं तर रीडिंग, वाचन करणं. त्याच्यानंतर रायटिंग, लिहून काढणं. त्याच्यानंतर लिसनिंग, ऐकणं, लक्षपूर्वक ऐकणं. आणि शेवटी आहे स्पीकिंग.
पण आपण प्रयत्न करतो ते डायरेक्ट स्पीकिंग पासून आणि म्हणून आपल्याला लँग्वेज शिकण्यासाठी प्रॉब्लेम्स येतात. त्यानंतर चौथा पार्ट येतो तो ॲप्लिकेशन्सचा. मॅथमॅटिक्स वगैरे सारखे सब्जेक्ट जे आहेत ते असे असतात की ते त्या ठिकाणी आपल्याला ॲप्लाय करायचे असतात आणि कोणतीही गोष्ट जर ॲप्लाय करायची असेल तर ती आपण फक्त एकाच गोष्टीने करू शकतो, ते म्हणजे प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. पण ती प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला परफेक्ट बनवत नाही, तर केवळ परफेक्ट प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला परफेक्ट बनवते, म्हणून ते त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर आपल्याला ह्या चार गोष्टी समजलेल्या असतील. चार पार्ट्समध्ये आपण आपला कोणताही सब्जेक्ट त्या ठिकाणी कोणत्या पार्टमध्ये बसतो त्यानुसार त्याचा अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.